जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो, मी सिद्धार्थ गजबे आपलं माझ्या अँझाइन ट्रॅव्हलर सिद्धार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आता आपण आज आलेलो आहोत ते म्हणजेच जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोळेगावातील प्राचीन बुद्ध लेणीवरती, जिचं नाव आहे सुलेमान बुद्ध लेणी. सुलेमान बुद्ध लेणी ही लेण्याद्री कपीची बुद्ध लेणीच्या बाजूच्या डोंगरावरती अपरिचित अशी ही लेणी आहे. जास्त लोकांना माहिती नाही या लेणीबद्दल, तर ह्या लेणीची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. या लेणीचं महत्त्व म्हणजेच जो चैत्य ग्रह जो कोरलेला आहे, तर खूप अप्रतिम असा चैत्य ग्रह या ठिकाणी कोरण्यात आलेला आहे. आणि जर पाहिलं आपण तर या चैत्य ग्रहाचा जो गवाक्ष आहे, तर या गवाक्षावरती आपल्याला पिंपळाच्या पानांची डिझाईन पाहायला मिळते. आणि पिंपळाच्या पानाच्या डिझाईनमध्ये आपल्याला 4 अर्धस्तूप खूप सुंदर अशारित्या कोरलेले दिसत आहेत. त्याचप्रमाणे चैत्यगृहाच्या कमानीवरती आपल्याला फुलांचे आकार कोरलेले पाहायला मिळत आहेत. जर फुलं जी पाहिली तर आत्ता असं वाटतंय की ती खरंच फुलं आहेत का काय, अशी की सुंदर कारागिरी त्यावेळेस त्या कलाकारांनी केलेली होती, या ठिकाणी कोरलेली होती. आणि त्याचप्रमाणे एक चैत्यगृहाच्या बाजूलाच आपल्याला एक पिंपळाचं पानाचा आकार दिसतोय. त्या कमानीच्या मध्ये आपल्याला एक झाड दिसतंय, आणि ते झाड म्हणजेच बोधिवृक्ष असून बोधिवृक्ष याचा अर्थ म्हणजेच तथागत भगवान गौतम बुद्ध यांना बिहार येथील गया येथील ज्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झालेली वैशाखी पौर्णिमेला, त्याच वृक्षाला आपण आज बोधिवृक्ष म्हणून संबोधतो. आणि तेच बोधिवृक्षाची प्रतिकृती, तेच बोधिवृक्षाचं शिल्प आपल्याला ह्या सुलेमान लेणीच्या चैत्य गवाक्षाच्या बाजूच्या पिंपळाच्या झाडाच्या पानाच्या मध्ये पाहायला मिळतं आहे. म्हणजेच बोधिवृक्ष, बोधिवृक्ष बुद्धांची पूजा जी करायचे तर ती प्रतीकांच्या रूपामध्ये करायचे. जुन्नर हे सातवाहनांची राजधानीचं शहर, त्यामध्येच भारतातील सर्वात जास्त लेण्या कोरलेल्या आहेत. त्यापैकी 300 ते 350 लेण्या ह्या जुन्नरमध्ये कोरलेल्या आहेत. जुन्नर हे थेरवादाचं मोठं ठिकाण होतं, त्यामुळेच आपल्याला म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कोणतीही बुद्ध लेणीमध्ये बुद्ध मूर्ती पाहायला मिळत नाही. आपल्याला जे पाहायला मिळतं तर ते बोधिवृक्ष मिळतं, त्रिरत्न चिन्ह मिळतं आणि स्तूप मिळतं. तर चैत्यगृहाच्या आतमध्ये ज्यावेळेस आपण जाऊ, तर त्याचपूर्वी अजून एक महत्त्वाचं ठिकाण आपल्याला या ठिकाणी कोरलेलं पाहायला मिळतं आहे. चैत्य गवाक्षाच्या समोरच्या बाजूला आपल्याला पिंपळाच्या पानाच्या मध्ये एक चक्र दिसतंय, आणि ते चक्र म्हणजेच धम्मचक्र असून आपला भारताचा जो ध्वज आहे त्या ध्वजाच्या मध्ये जे चक्र असतं ते अशोक चक्र आपण ज्याला संबोधतो, तर ते अशोक चक्र म्हणजेच धम्मचक्र आपल्याला पिंपळाच्या पानाच्या मध्ये कोरलेलं पाहायला मिळत आहे. आणि हे धम्मचक्र आणि पिंपळाचं पान आज आपल्या भारताचा जो सर्वोच्च सन्मान ज्याला मानलं जातं तो म्हणजे भारतरत्न जो सन्मान आहे, जो आपण आपल्या भारतातील रत्नांना देतो, तो भारतरत्न सिम्बॉल ज्या प्रकारे आपण देतो ते म्हणजेच धम्मचक्र आणि पिंपळाचं पान आपल्याला ह्या लेणीमधील चैत्य गवाक्षाच्या बाजूला पाहायला मिळतं आहे. असं हे खूप सुंदर फुलांनी सजवलेलं एंट्रान्स आपल्याला ह्या लेणीचा पाहायला मिळतो आहे. असा हा एंट्रान्स फुलांनी, आपण घराच्या बाजूला किंवा घराच्या अंगणामध्ये आपण रांगोळी काढतो त्याचप्रमाणे ही कलाकुसर त्यावेळेच्या 2000 वर्षांपूर्वी ह्या कारागिरांनी केलेली आपल्याला या लेणीमध्ये पाहायला मिळते. आणि अशी फुलांची कारागिरी किंवा फुलांचं जे कोरलेलं जे सौंदर्य या चैत्यगृहात निर्माण केलेलं आहे, तर ते आपल्याला बाजूच्या किंवा इतर कोणत्याही लेण्यांमध्ये पाहायला मिळत नाही. ही जर लेणी पाहिली तर अर्धवट आपल्याला हा चैत्यग्रह दिसतोय, परंतु ज्यावेळेस आपण आतमध्ये जाऊ आणि ह्या चैत्यगृहाच्या आतमधील जो स्तूप आहे तो पाहू, त्यावेळेस आपल्याला समजेल की चैत्यगृह कसं असतं आणि ते कसं कोरलंय. तर चला आतमध्ये.
आता आपण चैत्यग्रहामध्ये आलेलो आहोत. बाहेर ज्यावेळेस मी उभा होतो त्यावेळेस खूप ऊन लागत होतो, गरमी होत होती, आणि आतमध्ये ज्यावेळेस आलो तर एक थंडावा निर्माण झालेला आहे, कारण की हे दगडामध्ये कोरलेलं आहे. तुम्ही उन्हाळ्यात जर आले तर आपल्याला या ठिकाणी थंडावाच पाहायला मिळतो. हे जर कोरलेलं दिसतंय, छन्ने आतड्यांनी कोरलेलं आहे, आणि आपल्याला आतमध्ये चैत्यग्रहामध्ये जे दिसतंय तर तो म्हणजे स्तूप दिसतोय. स्तूप हा मी शिवनेरीचा लेणीचा तुम्हाला दाखवलेला आहे, अंबाबिका लेणीचा दाखवलेला आहे, आपला लेणेद्रीचा स्तूप आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर स्तूप म्हणजे बुद्ध प्रतीक असतं. खूप अप्रतिम असा स्तूप कोरलेला आहे, परिपूर्ण असा स्तूप कोरलेला आहे. लेणी जरी अर्धवट कोरलेली असली तरी चैत्यगृहातील स्तूप यांनी परिपूर्ण कोरलेला आहे. मेधी दिसतंय, वेदिका पट्टी दिसते, अंड दिसतंय, हर्मिका सुद्धा दिसते, वरती छत्रावली नाही. या ठिकाणी स्तूप म्हणजे बुद्ध प्रतीक असतं. बुद्धांच्या अस्थि किंवा ज्या या ठिकाणी एल्डर मॉन्ग जे भिक्खू राहत असतील, अरहंत भिक्खू राहत असतील, त्यांच्या अस्थिरक्षा अस्थि यामध्ये ठेवण्यात येत असत, आणि बौद्ध भिक्खू या ठिकाणी येऊन त्याची पूजा करत असत, या ठिकाणी ते वंदना करत असतील, बुद्ध वंदना घेत असतील. बुद्धांचे जे धम्म प्रवचन असतील ते इथल्या उपासकांना, खालून जे राजे येत असतील, गावोगावातून जे राजे येत असतील, जे नागरिक येत असतील, उपासक येत असतील, त्यांना बुद्धांचा धम्म या ठिकाणाहून ते सांगत असतील, असं हे पवित्र चैत्यगृह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. खूप सुंदर असं चैत्यगृह आहे. जरी परिपूर्ण जरी नसलं तरी चैत्यगावाक्षावरची नक्षीकाम केलेलं आहे, जे दगडात कोरलेले फुलं आहेत, धम्मचक्र आहे किंवा बोधिवृक्ष आहे, तर त्याने या चैत्यगृहाचं एक युनिकनेस किंवा एक वेगळंपण जपलेलं आहे या लेणी कोरलेल्या कारागिरांनी. आता ही जर लेणी जर पाहिली तर याचा जो आकार आहे तो आकार आपल्याला जो दिसतोय तो गजपृष्ठाकार आहे, आणि याच प्रकारचे चैत्यगृह अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आज जर आपण तेर या ठिकाणी गेलो तर आपल्याला तेर या ठिकाणी इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील एक स्तूप आजही पाहायला मिळतो. त्याचा आकारसुद्धा याच गजपृष्ठाकारसारखा आहे, ह्याच चैत्यगृहासारखा आहे. तेरचं पूर्वीचं नाव होतं तगर, जुन्नरचं पूर्वीचं नाव होतं जीर्णनगर, जीर्णनगर जुननगर, जुननगर त्याच्यानंतर जुन्नर झालं. त्याच्या अगोदरसुद्धा ओमननगर हे सुद्धा जुन्नरला नाव दिलेलं आहे. आता या जुन्नरमध्येच एवढ्या लेण्या का कोरल्या, कारण की नाणेघाट ते पैठण म्हणजे कल्याण ते पैठण हा व्यापारी मार्ग आहे. कल्याणमध्ये नागनिका राणीने एक लेणी कोरलेली आहे, ती कोणत्या धर्माशी संबंधित नसून त्या राणीने जे काही दान दिलेले त्याचे उल्लेख त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि हा सिल्क रूट होता. सिल्क रूट जर पाहिला तर आपल्याला अफगाणिस्तानमधील बामियांच्या ज्या बुद्धमूर्त्या आहेत, ज्या मिसाईल लावून तोडण्यात आल्या, त्यासुद्धा जशा जुन्नरच्या इथून हा जो सिल्क रूट गेलेला आहे, हा जो प्राचीन व्यापारी मार्ग गेलेला आहे, तर त्याच प्राचीन व्यापारी मार्गावर त्या बुद्ध लेण्या कोरलेल्या, त्या बुद्धमूर्त्या कोरलेल्या, जगातील सर्वात उंच बुद्धमूर्त्या होत्या, त्याचप्रमाणे ह्या लेण्यासुद्धा कोरण्यात आलेल्या आहेत प्राचीन व्यापारी मार्गावर. तेरसुद्धा प्राचीन व्यापारी मार्गावर असून खूप मोठं बौद्ध संस्कृतीचं केंद्र होतं. त्याचप्रमाणे सातवनांची खूप जुन्नर जशी आर्थिक राजधानी होती किंवा व्यापारी पेठ होती, त्याचप्रमाणे तेर हीसुद्धा सातवनांची खूप मोठी आर्थिक राजधानी जरी बोललो तरी त्याला हरकत राहणार नाही अशी व्यापारी मोठी पेठ होती. तेर झालं. आता कल्याणचं बंदर असेल किंवा नालासोपारा जे बंदर आहे त्याला आपण सोपारा बंदर बोलतो, ते बंदर असेल किंवा भरू कच्छ, यानि की भरूच हे गुजरात येथील बंदर म्हणजेच पोर्ट. आपल्याला तेथील दोन व्यापाऱ्यांनी आपल्या जुन्नरच्या मानमोडी लेणीतील अंबा अंबिका लेणीला दान दिलेलं आहे. त्यांची नावंसुद्धा बुद्ध मित्र बुद्ध रक्षित आहे. असंच या प्रकारचीच ही सुद्धा एक लेणी. गोळेगाव हे गाव आहे. आपल्याला गोळेगाव जुन्नरकरांना तर माहीतच आहे, परंतु महाराष्ट्रातील जे काय प्रेक्षक आपला हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की जुन्नर तालुक्यातील भारतातील सर्वात जास्त लेणी कोरण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 300 ते 350 लेणी म्हणजेच इंडिव्हिज्युअल कार्विंग या ठिकाणी करण्यात आलेले आहे. या चैत्यस्तूपाचं अजून एक वैशिष्ट्य, जसं मी धम्मचक्र सांगितलं, बोधिवृक्ष आपल्याला दिसला, भारतरत्न जे सिम्बॉल आहे ते आपण पाहिलं, तर त्याचप्रमाणे अजून एक महत्त्व म्हणजेच आपल्याला चैत्यगावाक्षी जी खिडकी दिसते तर त्या खिडकीतून ज्यावेळेस सूर्य पश्चिमेला जातो, सूर्यास्ताच्या वेळेस या ठिकाणी आपल्याला चैत्यगृहावर सूर्याची किरणं पडलेली दिसतात. थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी सूर्याची किरणं पडलेली होती. दररोज या ठिकाणी सूर्याची किरणं या चैत्यस्तूपावर पडतात आणि तो चैत्यस्तूप उजळून निघतं. असं हे अप्रतिम कलाकृती ज्यांनी केली ते कारागीर जर कसे असतील तर ते आपल्याला या ठिकाणी यांनी ज्यांनी लेण्या कोरल्या त्यातून माहिती होतं. आता जर आपण पाहिलं तर आपण भरपूर जुन्नरमध्ये लेण्या पाहिल्या, त्याची जे चैत्यगृह असेल, लेण्याद्रीचं चैत्यगृह असेल, त्याचा एंट्रान्स असेल, शिवनेरीचं चैत्यगृह असेल, तर तो परिपूर्ण होता. परंतु हा जो चैत्यगृह आहे हा अर्धवट आहे. आणि लेणी कशी कोरत असत तर याचं आपल्याला उदाहरण किंवा याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी मिळतो. वरतून ते कोरत आलेले आहे खाली, त्याच्यानंतर आपल्याला छोटा त्यांनी दरवाजा केलेला आहे, परंतु हा दरवाजा
पूर्ण न करता अर्ध्यावरच सोडून दिलेलं आहे आणि त्याचे अंशच म्हणजे लेणीचा दरवाजा कोरण्यासाठी ते कसं करत असतील तर वरतून खाली ते कोरायचे, कारण की खालची बाजू तर तशीच आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांनी ते सोडून दिलेलं आहे. नंतर त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी हा जो दगड मिळालेला तो हा दगडमध्ये एक आपल्याला चीर दिसते. तर अर्धवट स्तूप सोडण्याचं किंवा अर्धवट चैत्यगृह कोरण्याचं त्यांनी थांबवलं. त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाणी झिरपतं आणि भविष्यात हानी होऊ नये म्हणून यांनी हे सोडलं असावं आपण असं म्हणू शकतो. तर छन्नी आणि हातोड्यांचे गाव तर आपल्याला दिसत आहेत, या चैत्यगृहाला आपल्याला कुठे खांब दिसलेलं नाही, परंतु या चैत्यगृहाचं आणि या लेणीचं जर वैशिष्ट्य जर काय असेल तर ते म्हणजे या चैत्यस्तूपाचं चैत्य गवाक्षाच्या कमानीवरती जे काय कलाकुसर केलेली तर ती खूप महत्त्वाची आहे आणि ती नक्कीच एकदा तरी आपण पाहिली. आणि जुन्नर शहरापासून जुन्नरचं जे सर्वात पहिलं महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला किल्ला हा शिवनेरी किल्ला. या शिवनेरी किल्ल्यावरती जुन्नरमधील सर्वात जास्त लेणी आहेत ते म्हणजे 60 लेणी आहेत. आणि जुन्नरपासून आपण ज्यावेळेस 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती कुकडी नदीच्या तीरावर वसलेलं हे गोळेगाव, गोळेगावचं खूप महत्त्व आहे. त्याचं कारण म्हणजे सातवाहनांची राजधानी जी होती जुन्नर, तर त्या सातवाहनांचा राजवाडा जो आपल्याला भेटलेला आहे डेक्कन कॉलेजला जे उत्खनात मिळालेले त्याचे अवशेष, मग ते भाजलेल्या विटांचे अवशेष असतील किंवा जे वेगवेगळे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी भेटले, भिक्षापत्र असतील, आपल्याला त्रिरत्नाचा जो सिंबॉल आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला, मूर्त्या भेटलेल्या आहेत, तर ते ह्या गोळेगावामध्येच भेटलेल्या आहेत. या गोळेगावचं वैशिष्ट्य हे जगाच्या पटलावरती आलेलं आहे. त्याचं कारण अजून एक आहे, आपल्याला ग्रीक देवता माहीत असेल इरॉस, या इरॉसची मूर्ती जी लहान त्यांची जी देवता मानली जाते इरॉस, ह्या इरॉस देवतेची मूर्तीसुद्धा आपल्याला ह्या जुन्नरच्या गोळेगावमध्ये पुरातत्व खात्याला भेटलेली, तर ते खूप मोठं महत्त्व आहे. जुन्नरकरांना आपल्याला या ऐतिहासिक वारशाबद्दल माहिती नाही, जगापर्यंत जुन्नरला जर न्यायचं असेल तर हे ऐतिहासिक पुरावे आपल्याला आजही त्याची आठवण करून देत आहेत. ते साक्ष आहेत की जुन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रीक लोक होते, ते या ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांची संस्कृतीसुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये मिक्स झालेली आहे. एकमेकांच्या संस्कृतीचे जे चांगले दुवे होते किंवा त्यांनी ते घेतलेले आहे, आत्मसात केलेले आहे, आणि दळणवळण असेल किंवा व्यापारी मार्ग असेल तर व्यापारी मार्गावरती व्यापार केलेले आहेत, अशी जुन्नरची ओळख आपल्याला जगापर्यंत न्यायची. आणि जुन्नरची जगापर्यंत ओळख जी न्यायची असेल तर आपल्याला जे गड किल्ले असतील जुन्नरमध्ये, एका तालुक्यामध्ये 7 किल्ले आहेत, तर ते 7 किल्ले असतील आणि ह्या लेण्या असतील तर ह्या लेण्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं एक काम आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि एक दुःख वाटतं, हा जो स्तूप आहे तर या स्तूपावरती खूप अडचणीतून मार्ग काढत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, परंतु या ठिकाणी सुद्धा जे हौशी नवशे पर्यटक आहेत तर त्यांनी त्यांची स्वतःची नावं लिहिलेली आहेत, तर खूप दुःख वाटतं. त्याचं कारणसुद्धा एक आहे, हा जो ऐतिहासिक वारसा आहे ह्या ऐतिहासिक वारशाचं जे महत्त्व आहे तर हे लोकांना माहिती नाही नक्की लेण्या म्हणजे काय असतात, स्तूप म्हणजे काय, स्तूप हे पवित्र ठिकाण आहे, हा चैत्यगृह हा पवित्र ठिकाण आहे, परंतु या स्तूपावरती त्यांनी स्वतःची नावं लिहिलेली आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या स्वतःच्या ऐतिहासिक वारशाबद्दल माहिती नाही. स्तूप हे बुद्ध प्रतीक असून त्या बुद्ध प्रतीकाचं जतन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. तर यापुढे कोणीही जर अशा ऐतिहासिक गडकिल्ल्यांना लेण्यांना भेट देत असाल तर आपल्या पावलांच्या ठसांशिवाय काही मागे ठेवू नका. आपली शांतता आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते, प्राचीनत्व अनुभवायला मिळतं. या ठिकाणी बौद्ध भिक्खू येऊन कसे राहत असतील, वंदना करत असतील याचा आपण अनुभव घेऊ शकतो. या ठिकाणी भिक्खू येऊन राहिलेले आहेत, अरहंत भिक्खू येऊन राहिलेले आहेत, ज्या दानकर्त्यांनी दान दिलेले, पुण्यकर्मासाठी दान दिलेलं आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी आल्यावर समजतं. तर या ठिकाणी आल्यावर आपण इतिहासामध्ये जातो आणि इतिहास हा आपला भारताचा इतिहास हा दैदित्यपान इतिहास आपल्याला या लेण्यांमधून दिसतोय, आजही दिसतोय. 2000 वर्षांपूर्वीचा जरी स्तूप असला तरी आजही असं वाटतंय की आजच कोरलेला आहे. असं हे सुंदर कलाकृती आज आपण निर्माण तर करू शकत नाही, परंतु हे जतन नक्कीच केलं पाहिजे एवढंच सांगेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. खूप खूप धन्यवाद.